आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बस्तवाडी येथील पूरग्रस्तांचे करण्यात आलेले पंचनामे बोगस, जाफर पटेल यांचा आरोप. बस्तवाडी येथील पूरग्रस्तांना शासनाकडून मिळालेली मदत उशिरा मिळत असल्याने शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. सरपंच पदाधिकारी व ग्रामसेवकांनी मिळून पूरग्रस्त मध्ये बोगस पंचनामे केले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जाफर पटेल यांनी केला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या महाप्रलयकारी महापुरामध्ये बस्तवाड हे 100% पूरबाधित गाव होतं. पुरामध्ये नुकसान झालेल्यांना शासनाने मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली. पूरग्रस्त व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली म्हणून शासनाने पंचनामे केले होते. या पंचनाम्यामध्ये बोगस पंचनामे येथील सरपंच पदाधिकारी नगरसेवक यांनी संगनमताने केला आहे असल्याचा आरोप जाफर पटेल यांनी केला आहे. यावेळी बस्तवाड पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचे सुरेंद्र जंगम, संतोष नागावे, मोहद्दीन पटेल आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बस्तवाडहून इजाज खान पठाण. मी बस्तवाडहून जाफर पटेल. सध्या शासनाच्या अनुदानाची जी रक्कम शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईची रक्कम ही प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे, तरी शासनाने त्याचा ताबडतोब पूरग्रस्तांना रक्कम ही पोच करावी आणि प्रत्येकाला शासनाकडून मिळणारा लाभ मिळावा. पण परिस्थिती पाहता बस्तवाड गावाच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी बस्तवाड गावात झालेल्या सत्य परिस्थितीवर नजर न टाकता स्वतःच्या सदस्यांनी सरपंचांना हातात धरून त्यांनी बस्तवाड गावाच्या नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना योग्य लाभ दिलेला नाही आणि त्या कारणाने आम्ही बस्तवाड गावातील सर्व ग्रामस्थांनी महापूर अन्याय निवारण समिती स्थापन करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून तलाठी व